हरिओम नमस्कार। या 5 दिवस चालणाऱ्या ज्ञान सत्रामध्ये पूजनीय श्री अद्वैतानंद महाराज आपल्या प्रश्नांची श्रीकृष्णाने दिलेली उत्तरं समजून सांगणार आहेत। त्यासाठी मला या ठिकाणी प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केलं, मला माहिती नाही कारण, पण आता स्वामीजींचा आदेश म्हटल्यानंतर नाही म्हणणं शक्य नाही। मी त्यांना तेच म्हटलं की तुम्ही म्हटलंय तर मी नक्की आहे, पण मला कळलं नाही की हे कशा कुठलं क्वालिफिकेशन मी पूर्ण केलं म्हणून मला इथे हा बहुमान मिळाला। मी आभारी आहे चिन्मय मिशनचा, स्वामीजींचा, तसंच गावलेंनी लांबलचक परिचय करून दिला त्याबद्दल त्यांचेही आभार। सुरुवातीला मी स्वामीजींना विनंती केली होती की बोलायलाच पाहिजे का, कारण स्वामीजी बोलणार आहेत आणि त्याच्या आधी बोलायचं एक दडपण असतंच। म्हणते ते म्हणाले नाही बोललं पाहिजे, 5-10 मिनटं बोललं पाहिजे, आणि म्हणून मी आपल्यासमोर उभा आहे। मित्रांनो, आपण श्रीमद भगवद्गीता आपल्याला कोणालाच नवीन नाही, पण आजकाल जरा आधुनिकतेच्या नावाखाली पुरोगामित्वाच्या नावाखाली काही जण आपापल्या परीने काही काही त्याचा विचार करत असतात। एक विचार असा असतो की हिंदूंचा हा पवित्र ग्रंथ आहे, आणि मग लगेच त्याच्यावर पुरोगामी म्हणायला लागतात की हिंदू आमचा काय संबंध, भारत हा तर सेक्युलर स्टेट आहे, मग हा ग्रंथ कशाला वाचला पाहिजे। काही जण म्हणतात पारमार्थिक गुंतागुंत सोडून दाखवणारा ग्रंथ आहे, आणि मग लगेच त्याच्यावर उत्तर देतात पारमार्थ नंतर आधी इथल्या यलोकीचं काय ते सांगा, आमचं जीवन कसं सुखी होईल ते सांगा, पैसा कसा मिळेल ते सांगा, म्हणून ते बघण्याची काही आवश्यकता नाही बघू म्हातारपणी कधी वाटलं तर। काही जण म्हणतात तो 5,000 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे, किती बदल झाला आहे जगामध्ये, माणसामध्ये, परिस्थितीमध्ये। 5,000 वर्षापूर्वी जे होतं ते आता लागू आहे का? आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स आलं आहे, रोबोटिक्स आलं आहे, आता ते 5,000 वर्षापूर्वीचं आम्हाला काय कामाचं? काही जण तर त्या भगवद्गीतेला असं म्हणतात आर्मचेअर बुक आहे, जसं कॉफर्टेबल बुक असतं ना तसं आर्मचेअर बुक आहे, म्हाताऱ्यांनी आराम खुर्चीत बसावं आणि वाचावं। आम्ही तो तरुण आहोत, आमच्या हातात जोर आहे, अंगात रग आहे, रक्त सळसळत आहे, आमचा आमच्या मनगटावर विश्वास आहे, आम्ही पाहिजे तसं वातावरण करू शकतोय। मग हा भगवद्गीता कशासाठी काय? त्यातूनही कोणाला इच्छा झालीच तर मग काही काही वचनं जी कानावर पडलेली असतात तरुण पिढीच्या, ती वचनं घेऊन मग ते आर्ग्युमेंट करायला सुरुवात करतात। कर्मण्येवाधिकार असते महाफलेश, अरे कुठल्याही फळाशिवाय त्यांना जो अर्थ समजतो तो, मी काम करायला असं सांगणारा माणूस कसा काय सुज्ञ आहे? इथे तर क्षणाक्षणाला, श्वासाश्वासाला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा विचार आम्ही करतो। मग ती इन्व्हेस्टमेंट पैशाची असेल, कामाची असेल, श्रमाची असेल, वेळेची असेल, काहीतरी रिटर्न असेल तर आम्ही काम करतो। असं न सांगणारा ग्रंथ आम्हाला काय कामाचा? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य, मग ते विचारतात अजून धर्माला पुरेशी ग्लानी आली नाही का, असं वाटतं का की अजून धर्माला पुरेशी ग्लानी आली नाही, किती दिवस थांबणार आहे, जर पुन्हा पुन्हा संभवामी युगे युगे असेल तर अजून नाही का वेळ झाली। आणखी म्हणतात की अरे तो तर कृष्ण असा आहे, मला शरणी आहे, माझ्या पायापाशी बस, सगळं सोडून दे आणि माझ्याकडे ये, हाउ इगोइस्टिक, असं आम्हाला काय करायचं भगवान शंकराचार्य? कसे आर्ग्युमेंट्स होत जातात, काय जातो अनुभव येईल लागतात जीवनामध्ये, आणि मग केव्हा तरी आपली परिस्थिती अशी होते सीदंती मम गात्राणि मुखमच परिशिष्यति वैपतुष्य शरीरे मे रोम हर्षश्च जायते, आपली अशी परिस्थिती होते
हातापायाला कंप सुटायला लागतो, काय करावं सुचत नाही, शरीर गलित गात राहून जातं, उठावंसं वाटत नाही, काय करावं, शरीराची अशी स्थिती होते. भ्रमती वचने मन, माझं मन सुद्धा भ्रमिष्ठ झाल्यासारखं होतं, बुद्धीचाही ठावठिकाणा राहत नाही आणि विवेक निघून जातो. काय करावं अशा दिग्मूढ परिस्थितीमध्ये माणूस जेव्हा येतो तेव्हा मग कोणीतरी त्याला सांगता, अरे जरा बघ ते एक छोटस पुस्तक आहे, छान आहे, बघ त्याच्यात काहीतरी तुला सोल्युशन, आजच्या भाषेत सांगायचं तर सोल्युशन मिळेल तुला त्याच्यात काहीतरी. आणि मग तो ते बघायला जातो, जेव्हा बघतो तेव्हा जाणवायला लागतं. अशा परिस्थितीमध्ये, भांबावलेल्या परिस्थितीमध्ये, घाबरलेल्या परिस्थितीमध्ये एखादी आई जशी आपल्या छोट्या मुलाचे दोन्ही दंड पकडते, मुलगा खूप घाबरलाय, वेदरलाय, काही करू इच्छित नाहीये, आई त्याचे दोन्ही दंड पकडते आणि त्याला डोळ्यात डोळे घालून म्हणते बघ माझ्याकडे, कशाला घाबरतोस, मी आहे ना. आणि आपल्या सगळ्यांचा अनुभव असेल इथे बसलेल्यांचा, मुलगा, नातू, नात कोण जे असतील ती आश्वस्त होते, त्यांना असं वाटायला लागतं की आई आहे, आधार आहे. मला वाटतं गीता हेच काम करते, त्या आईचं काम गीता करते. खूप मोठा मोटिवेशनल कोर्स आहे गीता म्हणजे. आणि हे जे मोटिवेशनल टूल आपण म्हणूया हे गीतेचं, आपल्याला हळूहळू जाणवायला लागतं की आता हे आपण आपल्या जीवनाशी कोरिलेट करू शकतोय. उशीर झाला, हे केवळ म्हातारपणी आराम खुर्चीत बसून वाचायची गोष्ट नाही. आपण एखादं गॅझेट बाजारात विकत आणतो, त्या गॅझेट सोबत काय येतं, एक मॅन्युअल येतं. कुठली वस्तू तुम्ही आणा, एक मॅन्युअल येतं. आणि आता मॅन्युअल न वाचता आपण गॅझेट वापरायला लागलो तर काय होईल? मला वाटतं दोनच शक्यता, एक पहिली शक्यता म्हणजे ते गॅझेट फुटून फुटून जाईल, आणि नाही तर त्या गॅजेटचा पूर्ण उपयोग आपल्याला करता येईल, थोडंफार काही करू शकतो. हे गॅजेट म्हणजे आपलं जीवन आहे आणि त्याचं मॅन्युअल म्हणजे गीता आहे. म्हणून जोपर्यंत आपण ते मॅन्युअल वाचत नाही, ते मॅन्युअल आपण समजून घेत नाही, तोपर्यंत ह्या जीवनामध्ये जे काही आपल्याला समस्या येतात, जे काही प्रश्न मनामध्ये निर्माण होतात, त्यांची उत्तरं मिळणं ते थोडंसं अवघड होत जातं. ते असे मनात आलेले प्रश्न जर एखाद्या अधिकारी व्यक्तीने, अभ्यास असलेल्या व्यक्तीने, साधना असलेल्या साधू पुरुषाने आपल्या रसाळ वाणीतनं आपल्याला सांगितलं तर मला वाटतं ह्याच्यासारखा आणखीन योग काय. चिन्मय मिशननी हा कार्यक्रम ठरवला, स्वामीजींनी त्याला अनुमती दिली आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा 5 दिवसांचा ज्ञान यज्ञ अतिशय फलदायी होईल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.